नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग। आजचा हा जो व्हिडिओ आहे हा हे टायटल वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेच असणार आहे की आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी अत्यंत स्पेशल व्हिडिओ आहे। काय आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये? आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल, मग ती स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिलीपासून असू द्या, ते इयत्ता दहावीपर्यंतची स्पर्धा परीक्षा असू द्या, किंवा त्याच पद्धतीनं आपण दहावीच्या नंतरची जी कोणती एमपीएससीची तयारी करत असाल किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेची जर आपण तयारी करत असाल तर त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे। काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आहे आपणाला म सा वी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक। काय? महत्तम सामायिक विभाजक, त्यालाच आपण इंग्रजी असं इंग्रजीमध्ये असे म्हणतो एचसीएफ। एचसीएफ हायएस्ट कॉमन फॅक्टर, हायएस्ट कॉमन फॅक्टर। तर हा मसावी किंवा हा एचसीएफ कसा शोधायचा, बरोबर आहे? हा मसावी किंवा हा एचसीएफ कसा शोधायचा? बाय ट्रिक्स। कसं शोधायचं आहे? बाय ट्रिक्स। म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपणाला कसल्याही प्रकारच्या स्टेप्स करायच्या नाहीयेत, फक्त आपणाला दिलेल्या माहितीच्या आधारे कसं उत्तर शोधायचं असतं, अगदी काही सेकंदाच्या आत आपण त्याचं उत्तर कसं शोधणार आहोत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। चला तर मग पाहूया ट्रिक्स। पहिली ट्रिक आहे आपल्यासाठी, आता काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेत आहोत। पहा, या ठिकाणी मी काही नंबर घेतलेले आहेत एक्झाम्पलसाठी, आपल्यासाठी अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत। आणि याच जे काही आपण मसावी किंवा एचसीएफ शोधणार आहोत तो एचसीएफ काही सेकंदामध्ये काहीच कॅल्क्युलेशन्स न करता अशी ट्रिक आज आपण पाहणार आहोत। पाहूया हे नंबर्स आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे किती नंबर्स आता हे मोठे 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 होत चाललेले आहेत, बरोबर आहे? अशा या नंबर्सचा एचसीएफ आपण कसं शोधत आहोत? बाय ऑनली अँड ऑनली निरीक्षण करून, बाय ऑनली ऑब्झर्वेशन हे या संख्यांचे आपण काय करणार आहोत? एचसीएफ किंवा मसावी काढणार आहोत। पाहूया दिलेले पहिलं उदाहरण कोणतं आहे, पहा काय दिलेले आहेत नंबर्स याच्यामध्ये, 6 and 7। सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे पहा, 37 and 38। या ठिकाणी पहा कोणत्या संख्या दिलेल्या आहेत, 279 and 280। तर चौथ्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे पहा, 4778 and 4779। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ज्या संख्या आहेत, या ठिकाणी एक अंकी संख्या, या ठिकाणी दोन अंकी आहे, या ठिकाणी तीन अंकी संख्या आहे आणि या ठिकाणी चार अंकी संख्या आहे। या ज्या काही संख्या आहेत या संख्या काय होत आहेत? वाढत आहेत। काय होत आहे? वाढत आहेत। तर या ठिकाणी पहा काय आता आपण यांचा मसावी काढणार आहोत। लक्ष देऊन पाहायचं आहे, सर्वांनी जे काही आपलं काम असणार आहे सगळं कॉन्सन्ट्रेशन आपलं आता इथं असलं पाहिजे, कारण आता आपण या ठिकाणी एक ट्रिक सांगणार आहोत। या ट्रिकच्या आधारे कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता, वही पेन हातामध्ये न घेता, फक्त हे नंबर्स पाहून आपण काय करणार आहोत, याचं मसावी शोधणार आहोत, एचसीएफ शोधणार आहोत बाय ऑनली ट्रिक। ओके, तर पहा याची ट्रिक आता, याचा मसावी काय असणार आहे, मसावी किंवा याचा एचसीएफ काय असणार आहे पहा, 1, याचा सुद्धा मसावी किंवा त्यालाच आपण एचसीएफ असं म्हणतो, हा काय येणार आहे, 1 येणार आहे। याचा सुद्धा मसावी किंवा एचसीएफ हा 1च येणार आहे। काय केलेलं आहे आपण पहा, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता, याच्यामध्ये
कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता आपण यांचं एचसीएफ काय सांगितलेलं आहे, एक सांगितलेलं आहे. एचसीएफ किती सांगितलेलं आहे, एक सांगितलेलं आहे. आता तुम्हीही याचं एचसीएफ सांगू शकता किंवा मसावी सांगू शकणार आहात. पहा मग, अगदी बरोबर आहे. तुम्ही जे काही गेस केलेलं आहे, जे काही उत्तर काढलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. मसावी, कुणाचा मसावी, या 4778 व 4779 याचा मसावी किंवा याचा जो काही एचसीएफ असणार आहे तो एकच आहे, हे तुम्ही अगदी बरोबर गेस केलेलं आहे. पण आता हे जे काही एचसीएफ आपण काढलेलं आहे किंवा मसावी काढलेला आहे, यांचा मसावी आपण एक आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. पण हे आता तुम्ही इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, म्हणजे याचं पण उत्तर एकच आहे असं तुम्ही गेस केलेलं असणार आहे. आता याची आपल्याला ट्रिक म्हणजे की हे कसं आलं हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, याचं उत्तर एक अगदी बरोबर आहे. फक्त आता शोधायचं काय आहे की हे असं उदाहरण दिल्यानंतर याचा मसावी कसा. पहा, आताच सांगितलेल्या नियमाप्रमाणे काय सांगितला नियम आपण, की ज्याही कोणत्या क्रमालगत संख्या असतील, क्रमालगत क्रमाने येणाऱ्या संख्या, म्हणजे ज्या पद्धतीनं 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 2 असेल, 2 3 असेल, 3 4 असेल, 5 6 असेल, 6 7 असेल, 8 9 असेल, 10 11 असेल, 12 13 असेल, अशा कोणत्याही संख्या असू द्या, परंतु त्या संख्या कशा असल्या पाहिजेत, क्रमालगत संख्या असल्या पाहिजेत. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये कॉन्झिगेटिव्ह नंबर्स असं म्हणतो. कोणते नंबर्स म्हणतो, कॉन्झिगेटिव्ह नंबर्स, म्हणजे या ज्या काही संख्या आहेत या सर्वच्या सर्व संख्या या क्रमालगत संख्या असतात. ज्या काही क्रमालगत संख्या असतात, ज्या कोणते कॉन्झिगेटिव्ह नंबर्स असतात, त्या सर्व संख्यांचा मसावी हा एकच असतो. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही जर संख्या दिल्या आपल्याला, आता या ठिकाणी आपण काय घेतलेल्या होत्या, 2 संख्या घेतलेल्या होत्या, 2 पेक्षा जास्त अधिक कोणत्याही क्रमालगत संख्या असू द्या, पहा 6 7 8 9 या संख्यांचा जरी आपल्याला मसावी शोधायचा असला तरी सुद्धा या संख्यांचा मसावी हा एकच असणार आहे. किती असणार आहे, या सर्व संख्यांचा मसावी एकच असणार आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच जो काही आपण नियम सांगितला की ज्या कोणत्या क्रमालगत येणाऱ्या संख्या असतील, मग त्या संख्या कोणत्याही असू द्या, क्रमालगत येणाऱ्या संख्या, फक्त क्रमालगत येणाऱ्या संख्या, यांचा मसावी किंवा एचसीएफ हा एकच येतो. या ठिकाणी पहा, 37 आणि 38 या 2 क्रमालगत दिलेल्या संख्या आहेत, किंवा आणखीनही याच्या पुढे जर कोणतेही संख्या जरी लिहिल्या, क्रमालगत संख्या 37 38 39 40 याही संख्यांचा मसावी किंवा एचसीएफ हा एकच येणार आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता या उदाहरणांच्या आधारे आता आपल्याला समजलेलं असणार आहे की संख्या कितीही अंकी असू द्या, 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी किंवा 5 अंकी संख्या असू द्या, या सर्व संख्यांचा, कोणत्या संख्यांचा, क्रमालगत संख्यांचा किंवा कॉन्झिगेटिव्ह नंबर्सचा मसावी किंवा एचसीएफ हा एकच असतो. किती असतो, एकच असतो. म्हणूनच या ठिकाणी पहा 279 व 280 या 2 संख्यांचा मसावी हा एकच आहे. कोणत्याही प्रकारचे कॅल्क्युलेशन न करता, कसल्याही प्रकारचे विभाजक न लिहिता आपण यांचा मसावी किंवा एचसीएफ या ठिकाणी काढलेला आहे. त्याचप्रमाणे 4778 व 4779 याही संख्यांचा मसावी कसल्याही प्रकारचे विभाजक न काढता फक्त त्या संख्या पाहिल्यानंतर आपल्याला त्यांचा मसावी किती सांगता येणार आहे, एक असतो. या संख्यांचा मसावी किती असतो, एक असतो. म्हणजे कोणत्याही क्रमालगत संख्या असतील तर त्यांचा मसावी म्हणजेच एचसीएफ. यानंतर आपण आता पुढची ट्रिक पाहणार आहोत. या ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आणखीन
मसावी शोधता येणार आहे विदाउट वही पेन। कसल्याही प्रकारची वही पेन घेण्याची गरज नाही किंवा कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही। त्यांचे विभाजक न काढता त्यांचे फॅक्टर्स न काढता आपल्याला याचं सुद्धा उत्तर शोधता येणार आहे। चला तर मग पाहूया ती उदाहरण आहे। कोणतेही उदाहरण पा, सुरुवातीला आपण सात व नऊ या दोन संख्या घेतलेल्या आहेत। या सात व नऊ या दोन्ही संख्यांचे विभाजक न काढता त्यांचे फॅक्टर्स न काढता यांचा मसावी आपण लिहिणार आहोत। पहा मसावी किंवा त्यांचा एच सी एफ हा किती असणार आहे एक असणार आहे। कोणत्या संख्या घेतली आपण एक अंकी संख्या घेतलेली आहे सात व नऊ। तुम्ही म्हणाल आता यांचं मसावी एकच असेल अगदी बरोबर आहे यांचा मसावी एकच आहे परंतु आणखीन आपण कोणतेही उदाहरण घेऊया। आता दोन अंकी संख्या घेऊन पाहूया आपण। पहा सत्त्याण्णव व नव्याण्णव या दोन संख्या घेतलेल्या आहेत आपण। या दोन संख्यांचा मसावी हा एकच आहे मसावी एकच आहे यांचा सुद्धा। सत्त्याण्णव व नव्याण्णव या दोन संख्यांचा मसावी एकच आहे। परत तीन अंकी जर संख्या घेतली आपण तीनशे पंचाहत्तर आणि तीनशे सत्याहत्तर या सुद्धा संख्यांचा मसावी हा किती आहे एकच आहे यांचा सुद्धा मसावी म्हणजेच एच सी एफ हा किती आहे एकच आहे। या सर्व संख्यांचा मसावी किती आहे एकच आहे। मग हा कसा आला मसावी एकच? चला तर मग पाहूया तो नियम। अगदी बरोबर आहे। आता दिलेल्या नियमाप्रमाणे आता जो आपण नियम पाहिला कोणता नियम पाहिला की जर दिलेल्या संख्या क्रमालगत कोणत्या असणार आहेत क्रमालगत विषम संख्या असतील क्रमालगत विषम संख्या असतील तर त्यांचा मसावी हा एक येतो। क्रमालगत विषम संख्यांचा मसावी किती येतो एक येतो। म्हणजे जे कोणते कॉन्जुगेटिव्ह ऑड नंबर्स असतील कोणते नंबर्स असतील कॉन्जुगेटिव्ह ऑड नंबर्स असतील त्यांचा एचसीएफ हा एकच येतो। त्यांचा एचसीएफ किती येतो एकच येतो। पहा आता हे दोन्ही कसे आहेत संख्या सात व नऊ। सात ही संख्या विषम संख्या आहे नऊ ही संख्या कशी आहे विषमच आहे पण कशी आहे क्रमालगत येणारी संख्या आहे। कोणती संख्या आहे क्रमालगत येणारी संख्या आहे। जर या क्रम म्हणजे सातच्या नंतर सातच्या पुढची क्रमाने येणारी विषम संख्या हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। कोणती संख्या विषम संख्या ही विषम संख्या जर असेल म्हणजे या दोन्हीही जर विषम संख्या असतील क्रमाने येणाऱ्या तर त्यांचा मसावी किती असतो एक असतो। मसावी किती असतो एक असतो। मग याही ठिकाणी पहा सत्त्याण्णव व नव्याण्णव या दोन संख्या दिलेल्या आहेत। सत्त्याण्णव ही संख्या विषम संख्या आहे सत्त्याण्णवच्या पुढची येणारी क्रमाने हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सत्त्याण्णवच्या पुढची क्रमाने येणारी विषम संख्या कोणती आहे नव्याण्णव आहे तर यांचा सुद्धा मसावी एकच आहे। मग या अशाच पद्धतीनं मग ती संख्या एक अंकी असू द्या दोन अंकी संख्या असू द्या तीन अंकी असू द्या वा चार अंकी असू द्या कितीही अंकी संख्या असू द्या त्या सर्व संख्यांचा क्रमाने येणाऱ्या सर्व विषम संख्यांचा मसावी हा एक असतो हे आपल्याला या ट्रिकच्या माध्यमातून समजणार आहे। या ठिकाणी आपण कसल्याही प्रकारची वही पेन घेतलेली नाही कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन केलेलं नाही त्या संख्या फक्त पाहिलेल्या आहेत आणि त्या संख्या पाहूनच आपण त्यांचा मसावी शोधलेला आहे। जर अशा प्रकारच्या जर ट्रिक तुम्हाला आवडलेली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करायला व आपल्या मित्रांपर्यंत कसल्याही प्रकारची वही पेन घेण्याची आवश्यकता नाही। पाहूया मग ती ट्रिक। पहा आता एक संख्या आपण या ठिकाणी सुरुवातीला काय करत आहोत एक अंकी संख्या आपण या ठिकाणी घेत आहोत। पहा या ठिकाणी दिलेली संख्या आहे सहा व आठ या दोन संख्या दिलेल्या आहेत। या दोन संख्यांचा आपल्याला मसावी शोधायचा आहे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही या दोन्ही संख्यांचा। आता एक अंकी संख्या मुद्दाम सुरुवातीला घेतलेली आहे एक छोट्या नंबर्स घेतलेला आहे। आता पहा या दोन संख्यांचा
मसावी किंवा यांचा जो काही एचसीएफ असणार आहे हा एचसीएफ हा 2 असणार आहे. या दोन्ही संख्यांचा एचसीएफ किती असणार आहे? 2 असणार आहे. 6 व 8 या संख्यांचा मसावी किती आलेला आहे? पहा 2 आलेला आहे. यानंतर आणखीन एक उदाहरण पाहूया आपण 2 अंकी संख्यांचं. पहा आपण या 2 अंकी संख्या घेतलेल्या आहेत 24 व 26. कोणत्या घेतलेल्या आहेत? 24 व 26 या दोन संख्या घेतलेल्या आहेत. या दोन संख्यांचा सुद्धा या दोन्हीही संख्यांचा मसावी या दोन्हीही संख्यांचा मसावी किती आहे? पहा 2 आहे. तुम्ही म्हणाल फक्त 24 व 26 या दोन संख्यांचा मसावी 2 आहे का? नाही. जरी आपण याच्याही पुढे आणखी नंबर्स घेतले पहा 24, 26, 28, 30 याही संख्यांचा मसावी. आता या ठिकाणी किती संख्या आहेत? पहा 4 संख्या आहेत. या चारही संख्यांचा मसावी किती आहे? 2 आहे. आपण कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन केलेलं नाही. संख्या त्या 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, कितीही संख्या असू द्या, या संख्यांचा मसावी किती असणार आहे? 2 असणार आहे. यानंतर पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा 350 व 352, 354 या दिलेल्या संख्या पहा 350 आहे, 352 आहे, 354 आहे. या संख्या 3 अंकी संख्या आहेत. या 3 अंकी जरी संख्या असल्या तरीही यांचा मसावी जो काही असणार आहे पहा यांचा मसावी हा 2 असणार आहे. पहा अशा प्रकारच्या कितीही मोठ्यातल्या मोठ्या संख्या दिलेल्या असू द्या पहा या सर्व संख्यांचा मसावी किती आहे? 2 आहे असं म्हणून सांगितलं आपण. आणखीन एक उदाहरण पाहूया आपण 3798 आणि 3802. पहा या 4 अंकी संख्या आपण घेतलेल्या आहेत. किती संख्या घेतलेल्या आहेत? 3 संख्या घेतलेल्या आहेत. 3798, 3800 आणि 3802 या संख्या घेतलेल्या आहेत. याही संख्यांचा मसावी हा किती येणार आहे? 2 येणार आहे. हा मसावी कसा येतो? चला तर मग पाहूया आपण याचे नियम, याची ट्रिक. आताच आपण या नियम पाहिलेला आहे. काय नियम पाहिलेला आहे? या ज्या कोणत्या दिलेल्या संख्या आहेत या दिलेल्या संख्या या काय आहेत? सम संख्या आहेत. कशा आहेत? 6 ही संख्या सम संख्या आहे, इव्हन नंबर आहे. 8 ही संख्या सुद्धा सम संख्याच आहे, म्हणजेच तर आपण इव्हन नंबर असं म्हणतो. या दोन्ही संख्या कशा आहेत पहा? सम संख्या आहे. 6 ही सम संख्या आहे, 8 ही सुद्धा सम संख्या आहे. या जर सम संख्या असतील परंतु कशा? या क्रमालगत येणाऱ्या समसंख्या आहेत. पहा कशा आहेत? या क्रमालगत येणाऱ्या समसंख्या आहेत, म्हणजे 6 पुढची क्रमाने येणारी समसंख्या ही 8 आहे. 6 पुढची क्रमाने येणारी समसंख्या कोणती आहे? 8 आहे. 6 पुढची क्रमाने येणारी समसंख्या ही 8 आहे. म्हणून म्हणजे दिले जो काही नियम आपण पाहिला, क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचा मसावी हा किती असतो? 2 असतो. किती असतो? 2 असतो. म्हणजे कॉन्जिगेटिव्ह इव्हन नंबरचा एचसीएफ हा किती असतो? 2 असतो. कॉन्जिगेटिव्ह इव्हन नंबरचा एचसीएफ किती असतो? 2 असतो. 2 इज द एचसीएफ ऑफ कॉन्जिगेटिव्ह इव्हन नंबर्स. बरोबर आहे. आता या ठिकाणी पहा 2 अधिक संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत, परंतु याही संख्या कशा आहेत? समसंख्या आहेत, क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत. 24 नंतर पुढची येणारी समसंख्या ही 26 आहे. 26 नंतरची पुढची येणारी क्रमाने समसंख्या ही 28 आहे व 28 नंतरची 30 आहे. या सर्व संख्यांचा मसावी किती आहे? 2 आहे. मग त्या संख्या कोणत्याही असू द्या, त्या सर्व संख्यांचा मसावी म्हणजे क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 2 किंवा 2 जास्त समसंख्या असतील तर त्यांचा मसावी हा किती असतो? 2 असतो. यांचा मसावी किती असणार आहे? 2 असणार आहे.
पहा अतिशय सोपी सोपी ट्रिक आहे। ट्रिक आवडली तर नक्की लाईक करा व शेअर करा। या ठिकाणी पहा 350 352 व 354 या ही संख्या क्रमानेच येणारे आहेत, परंतु कशा आहेत? क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत। कशा आहेत? क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत। जर या क्रमाने येणाऱ्या समसंख्या असतील तर यांचा मसावी सुद्धा किती आहे? 2 आहे। अशाच प्रकारचे आणखीन भरपूर उदाहरणे तुम्ही घेऊ शकता व त्यांचा सराव करू शकता। यांचा मसावी किती येणार आहे? 2 येणार आहे। जर आपल्याला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर आपण यांचा मसावी काढून पाहू शकतो। मसावी सुरुवातीला आपण यांचा काढून पाहायचा आहे। मसावी काढल्यानंतरच आपण कन्फर्म करायचं की बरोबर आहे का नाही। ज्या ट्रिक पाहिल्या आपण त्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला समजलं त्यांचा मसावी 1 किंवा 2 असतो। पण आता जी आपण ट्रिक पाहणार आहोत त्या ट्रिक मध्ये आता आपल्याला पाहायचं आहे की त्यांचा मसावी किती असतो, आता ते शोधणार आहोत आपण। चला तर मग पाहूया ती उदाहरण। पहा या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला। काय दिलेलं आहे? 36 व 72 या 2 संख्या दिलेल्या आहेत। या 2 संख्यांचा मसावी आपल्याला शोधायचा आहे। अशाच प्रकारे आणखीनही भरपूर अशा संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्या संख्यांचा मसावी आपण या ठिकाणी शोधू शकणार आहोत। पहा 36 व 72 दुसरी संख्या आपण घेतलेली आहे, 18 व 72 या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच पद्धतीनं आपण दुसरी एक संख्या घेऊया, 54 व 108 या संख्या आपण घेतलेल्या आहेत। पहा 36 72 दुसरी संख्या घेतलेली, 18 72 तिसरी घेतलेली आहे, 54 108 चौथी संख्या घेतलेली आहे, 16 48 अशा संख्यांमध्ये आता आपण एचसीएफ शोधणार आहोत, मसावी शोधणार आहोत। आता यांचा मसावी 1 किंवा 2 नाही, 1 किंवा 2 यांचा मसावी नाही। तर यांचा मसावी पहा आता आपण यांचा मसावी लिहिणार आहोत किंवा एचसीएफ शोधणार आहोत। तर याचा मसावी आहे पहा 36, याचा मसावी आहे 18, याचा मसावी आहे 54, तर याचा मसावी आहे 16। पहा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या सर्वांचे हे जे काही आपण उदाहरणं घेतलेली आहेत या सर्वांचे मसावी कसे आलेले आहेत? वेगवेगळे आलेले आहेत। कसे आलेले आहेत? वेगवेगळे आलेले आहेत। मग याच ठिकाणी जर समजा 2 संख्या असतील किंवा 3 जरी संख्या असतील तर यांचा मसावी आपण कसा शोधणार आहोत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा याच ठिकाणी जर आणखी नंबर दिलेले असतील, 16 48 32 याही संख्यांचा मसावी आपण 16 लिहिलेला आहे, बरोबर आहे। तर आता हे कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी सुद्धा आपल्याला करायचं नाही। हे कॅल्क्युलेशन न करता आपल्याला यांचा मसावी शोधायचा आहे। कशाच्या माध्यमातून? तर या ट्रिकच्या माध्यमातून। पहा चला तर मग पाहूया याचा नियम। आताच आपण याचा नियम पाहिलेला आहे। पहा या नियमाच्या आधारे काय सांगितलेलं आहे नियम पहा। या 2 ज्या कोणत्या संख्या दिलेल्या असतील, 2 असतील, 3 संख्या असतील किंवा 4 संख्या दिलेल्या असतील, या संख्यांमधील सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? पहा याच्या आतील छोटी संख्या पाहायचं आहे। कोणती संख्या पाहायचं आहे? छोटी संख्या पाहायचं आहे। आणि या छोट्या संख्येचे पटीमध्ये ही जी दिलेली दुसरी तिसरी मोठी संख्या असेल ती संख्या त्याच्या पाड्यामध्ये येते का ते आपल्याला पाहायचं आहे। पहा 36 आहे, 36 ची दुप्पट ही काय होते? 72 होते। 36 ची दुप्पट काय होते? 72 होते। म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येणार आहे? पहा 36 म्हणजे जी कोणती संख्या छोटी असणार आहे, जी कोणती संख्या छोटी असणार आहे त्या छोट्या संख्येच्या पाड्यामध्ये, त्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये यायला गेली आहे? या 36 पाड्यामध्ये कोणती संख्या येत आहे? 72 ही संख्या येत आहे। म्हणून ही जी छोटी संख्या आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? मसावी असं म्हणतो। काय म्हणतो? मसावी किंवा एचसीएफ असं म्हणतो। तर या संख्यांचा मसावी किती आलेला आहे? 36 आलेला आहे।
पुढचं उदाहरण जर आपण पाहिलं तर पहा या ठिकाणी काय दिलेले आहे 18 व 72 या दोन संख्या दिलेल्या आहेत। पहिलं आपल्याला काय करावं लागेल याच्यातील छोटी संख्या शोधावी लागेल। छोटी संख्या कोणती आहे 18, मोठी संख्या कोणती आहे 72। 18 या संख्येच्या पाड्यामध्ये 18 या संख्येच्या पाड्यामध्ये 72 येतं का पहा 18 चौक 72 येतं। 18च्या पाड्यामध्ये 72 ही संख्या येते म्हणजे 18ची कितीतरी पट ही 72 आहे हे आपल्याला समजलेलं आहे। जर 18च्या पाड्यामध्ये येत असेल तर त्याचा मसावी किती असणार आहे 18 असणार आहे। तर याचा मसावी किती असणार आहे 18 असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे। त्याच पद्धतीने पहा पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत। या ठिकाणी काय दिलेलं होतं 54 व 108 या संख्या दिलेल्या आहेत। तर 54च्या पाड्यामध्ये आता 54चा पाडा कसा करायचा तर 54ची काहीतरी पट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते। पहा 54ची दुप्पट आहे 108। 54ची दुप्पट आहे 108 म्हणून याचा मसावी म्हणजे 54च्या कितीतरी पटीमध्ये हे 108 आहे म्हणून या दोन ज्या कोणत्या संख्या आहेत या संख्यांचा मसावी किती आलेला आहे 54 आलेला आहे। त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण तीन संख्या घेतलेल्या आहेत 16, 48 व 32। कोणत्या संख्या घेतलेल्या आहेत 16, 48 व 32 या तिन्ही संख्यांमध्ये पहा या तिन्ही संख्यांमधील छोटी संख्या आपल्याला सुरुवातीला शोधायची आहे। या तिन्ही संख्यांमधील छोटी संख्या कोणती आहे तर ही छोटी संख्या आहे 16। छोटी संख्या कोणती आहे 16 आहे। तर या 16च्या पटीमध्ये या संख्या आहेत का आपल्याला पाहायचंय। पहा व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे 16च्या पटीमध्ये राहिलेल्या दोन्ही संख्या आहेत का म्हणजे जी कोणती छोटी संख्या आहे त्या छोट्या संख्येच्या कितीतरी पटीमध्ये राहिलेल्या संख्या असतील तर आणि तरच ही ट्रिक आपल्याला वापरता येणार आहे। पहा काय आहे 16ची तिप्पट 48 आहे तर 16ची दुप्पट ही 32 आहे। बरोबर आहे म्हणजे याच्याच पटीमध्ये आहे जी कोणती लहान संख्या आहे याच्याच पटीमध्ये या राहिलेल्या संख्या असल्या पाहिजे असतील तर ही जी कोणती छोटी संख्या असणार आहे लहान संख्या असणार आहे ती काय असते मसावी काय असतो मसावी असतो यानंतर आपण आता जी उदाहरणे पाहणार आहोत पहा यामध्ये काय दिलेलं आहे 12 व 18 दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे 98 व 147 पहा या उदाहरणांमध्ये आता या संख्या दिलेल्या आहेत। या संख्या कसल्याही प्रकारच्या या ज्या संख्या आहेत आपण या संख्या पाहिल्यानंतर या क्रमालगत विषम संख्या नाहीत किंवा या क्रमालगत संख्या नाहीत या संख्या क्रमालगत समसंख्या नाहीत किंवा आता या संख्येमध्ये जर आपण पाहिलं लहान संख्या व मोठी संख्या लहान संख्या 12 आहे मोठी संख्या याच्यातील 18 आहे तर 12च्या पटीमध्ये सुद्धा 18 ही संख्या नाही अशा वेळेस याची सुद्धा काही पट नाही या ठिकाणी सुद्धा पाहिल्यानंतर आपण जर पाहिलं तर यांची पट 100च्या पटीमध्ये काही 150 येत नाही किंवा 200च्या पटीमध्ये 300 येत नाही अशा वेळेस यांचा मसावीच आपण शोधणार आहोत एचसीएफ शोधणार आहोत तो ही कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता कसल्याही प्रकारचं वही पेन न घेता आपल्याला याचं मसावी शोधायचं आहे। पहा मग काय करायचं आहे या ठिकाणी आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे पहा दिलेल्या संख्येतील काय करायचं आहे सुरुवातीला ज्या कोणत्या दिलेल्या संख्या असतील त्या संख्यांमधील लहान संख्या शोधायची आहे। लहान संख्या कोणती आहे पहा याच्यातील लहान संख्या आहे 12 व याच्यातील मोठी संख्या आहे 18। तर जी कोणती लहान संख्या आहे त्या लहान संख्येला पहा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट म्हणजे जी की पहिली मूळ संख्या आहे त्या मूळ संख्येने काय करायचं आहे भागायचं आहे। पहा म्हणजे पहिली जी लहान संख्या आहे म्हणजे कोणती का असेना लहान संख्या त्या लहान संख्येला काय करायचं आहे पहिल्या मूळ संख्येनं भागायचं म्हणजे कोणत्या संख्येनं भागायचं आहे 2 न भागायचं आहे। आता या 12 ला जर आपण 2 न भागाकार केला पहा तर या 2 न भागल्यानंतर भागाकार किती येणार आहे 6 येणार आहे। पहा काय भागाकार 6 आलेला आहे मग आता 6च्या पटीमध्ये पहा 6 × 12 × 3 = 18 काय आलेला आहे 6 × 12 × 3 = 18 याचा जो काही मसावी आहे काय आहे याचा मसावी किती आहे 6 आहे। पहा याचा मसावी किती आहे
सहा आता त्याच पद्धतीने जर आपण केलं तर पहा याचा मसावी आपण लिहिणार आहोत 49 याचा मसावी असणार आहे 50 तर याचा मसावी असणार आहे 100 काय काय लिहिलेलं आहे पहा याचा मसावी लिहिलेला आहे आपण 49 याचा मसावी 50 तर याचा मसावी लिहिलेला आहे आपण 100 लिहिलेला आहे पाहूया आता याचा मसावी येतो का तेवढाच तर पहा या ठिकाणी कोणती संख्या दिलेली आहे 98 व 147 या दोन संख्या दिलेल्या आहेत या दोन संख्यांपैकी सुरुवातीला आपल्याला पाहायचंय याच्यातील छोटी संख्या कोणती आहे छोटी संख्या कोणती आहे 98 आहे तर या 98 ला आपल्याला दोन न भागायचं आहे पहिल्या मूळ संख्येने भागायचं आहे या दोन न भागल्यानंतर भागा किती आलेला आहे पहा 49 तर या 49 ची दुप्पट होते 98 49 ची दुप्पट होते 98 तर या 49 ची तिप्पट या 49 ची तिप्पट किती होते 147 पहा 49 गुणिले 3 केल्यानंतर पहा 9 3 27 27 ला 7 हजार आले 2 व 3 4 12 12 आणि 2 किती होतात 14 तर म्हणजे या 49 ची किती पट आहे तिप्पट 147 या ठिकाणी दिलेली आहे त्याच पद्धतीने पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे या दिलेल्या दोन संख्या आहेत 100 व 150 100 व 150 100 ची दुप्पट तिप्पट असं काही 150 होत नाही तर याच्यातील आपण सुरुवातीला लहान संख्या शोधली लहान संख्या ही 100 होती तर या 100 ला 2 ने भागाकार केला आपण 100 भागिले 2 100 भागिले 2 केल्यानंतर उत्तर आलं 50 तर या 50 ची दुप्पट 100 होते तर या 50 ची तिप्पट या 50 ची तिप्पट किती आहे 150 आहे 50 ची तिप्पट किती आहे 150 आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने केलं मग आता फक्त तिप्पटच असल्यानंतर होतं का पहा दुप्पट व तिप्पटच असल्यानंतर होतं का तर तसं नाही समजा याच ठिकाणी जर दुसरी कोणती संख्या दिलेली असती कोणती याच ठिकाणी जर दुसरी कोणती संख्या दिलेली असती तर तरी सुद्धा याचं उत्तर तेच आलं असतं समजा या ठिकाणी आणखीन एक संख्या दिलेली असती समजा 30 ही संख्या दिलेली असती तर 12 18 व 30 या ही संख्यांचा मसावी 12 18 30 याच्यातील परत तेच पहा लहान संख्या शोधली आपण लहान संख्या आहे 12 12 ला कितीने भागायचं आहे 2 ने भागलं 2 ने भागल्यानंतर किती आलं 6 आलं म्हणजे या 6 च्या पटीमध्ये या संख्या आहेत का पाहिजे ज्या कोणत्या दिलेल्या संख्या असतील 6 2 12 6 3 18 व 6 5 30 आहेत या संख्या या 6 च्या पटीमध्ये आहेत म्हणून यांचा जो काही मसावी असणार आहे पहा यांचा मसावी हा 6 असणार आहे यांचा मसावी किती असणार आहे 6 असणार आहे त्याच पद्धतीनं याही ठिकाणी जर आपण केलं त्याच पद्धतीनं याचंही उत्तर किती असणार आहे 49 असणार आहे या ठिकाणी जर आपण 100 150 आणखीन जर पुढच्या जर कोणत्या संख्या घेतल्या आपण 250 किंवा 200 यांचा सुद्धा 100 150 200 250 या 4 संख्यांचा जरी आपण मसावी शोधला पहा तर यांचा मसावी शोधत असताना तीच क्रिया आपल्याला करायची आहे याच्यातील लहान संख्या घ्यायची या चौघां या 4 संख्यांपैकी लहान संख्या याच्यातील लहान संख्या असणार आहे 100 या 100 ला 2 ने भागाकार केला 100 ला 2 ने भागल्यानंतर भागाकार किती आलेला आहे आपला 50 आलेला आहे पहा या 50 ची दुप्पट होते 100 50 ची तिप्पट होते 150 50 ची 4 पट होते 200 तर 50 ची 5 पट होते 250 म्हणून यांचा जो काही मसावी असणार आहे याचा मसावी हा किती असणार आहे 50 असणार आहे म्हणजे काय करायचं आहे ज्या कोणत्या दिलेल्या संख्या असतील त्या संख्येला पहिल्या मूळ संख्येने भागायचं जर भागाकार जात असेल तर त्याच पद्धतीनं त्याच्या पुढची मूळ संख्या जर 2 ने भागत नसेल तर त्याच पद्धतीने आपण 3 ने भागाकार करून पाहायचं त्याच पुढे 5 ने भागाकार करून पाहायचं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन न करता पहा वही पेन न घेता आपल्याला हे मनामध्ये सुद्धा या सर्व काही क्रिया करायच्या आहेत व आपल्याला याचं उत्तर शोधता येणार आहे पाहणार आहोत या ट्रिक मध्ये पहा असे मोठी उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत हे या उदाहरणांचा आपल्याला काय करायचं आहे तर याचाही आपल्याला काय करायचं आहे मसावी शोधायचा आहे एचसीएफ शोधायचा आहे काय आहे पहा या ठिकाणी दिलेल्या संख्या 40 75 60 तर या संख्यांचा मसावी आता या ज्या कोणत्या संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्यांचा मसावी आता बाय ऑब्झर्वेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा
तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, या ज्या काही ट्रिक आहेत या ट्रिक आपल्याला सुरुवातीला पाहिजे आहेत. काय आहे ही ट्रिक आणि या ट्रिकच्या माध्यमातून आपण याचा मसावी शोधणार आहोत. पहा, तर सुरुवातीला काय करायचं आहे, पहा या ठिकाणी ज्या कोणत्या दिलेल्या संख्या असतील या सुरुवातीला संख्या पाहिजे आहेत. या संख्यांमध्ये छोटी संख्या आपल्याला शोधायची आहे. या दिलेल्या संख्यांमध्ये कोणकोणत्या संख्या आहेत पहा, 40, 75 व 60 या तीन संख्या दिलेल्या आहेत. या तिन्ही संख्यांमध्ये सर्वात छोटी संख्या येते याच्यातून 40. तर या 40 न 40 ची काही पट आहे का, पहा हे 75 किंवा 60 हे कोणत्याही प्रकारची पट नाही. यानंतर आपण पाहूया की याची काय करायचं आहे, या 40 ला 2 ने भागल्यानंतर म्हणजे याची जे काही विभाजक आहे याला 2 ने भागल्यानंतर किती येणार आहे, 20 येणार आहे. तर या 20 च दुप्पट येते 40, परंतु या 20 ची पट ही 75 येत नाही, 20 ची तिप्पट येते 60. मग या ठिकाणी ही पहा या संख्यांचा मसावी आपल्याला शोधायचा आहे. 20 तर येणार नाहीये, म्हणजे या ज्या काही आपण अगोदरच्या ट्रिक पाहिलेल्या होत्या या ट्रिकच्या माध्यमातून आपण हे शोधता येणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला ही नवीन ट्रिक पाहिजे आहे. पहा, तर काय करायचं आहे आपल्याला, सुरुवातीला काय करायचं आहे, ही जी संख्या आहे याच्यातील छोटी संख्या, या छोट्या संख्येची काही पट आहे का, पहा म्हणजे ही जी छोटी संख्या आहे या छोट्या संख्येची काय करायचे आहेत आपल्याला, फॅक्टर्स सुरुवातीला लिहायचे आहेत, फॅक्टर्स लिहायचे आहेत किंवा याचे विभाजक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. पहा, 20 ना आहे का, पहा तर म्हणजे याचा मसावी जो आहे तो 20 असणार नाही. यानंतर पहा ही जी 40 ची संख्या आहे म्हणजे सुरुवातीला या 40 चे फॅक्टर्स 20 नंतर पहा 10 हा सुद्धा याचा फॅक्टर असणार आहे. 10 ने पहा या 10 ने या 40 ला भाग जातो, 75 ला भाग जात नाही, म्हणजे 10 ही कोणत्या संख्या याची फॅक्टर असणार नाही. यानंतर पहा आपण काय करत आहोत, या 40 चे फॅक्टर लिहित आहोत. पहा 20 आहे, 20 नंतर काय आहे, 10 आहे, 10 नंतर पहा कोणता आहे, 8 आहे, कोणता आहे, 8 45 व 8 न 75 ला भाग जात नाही, 60 ला भाग जात नाही. हे सर्व काही कॅल्क्युलेशन आपण काय करत आहोत, तोंडी करत आहोत. यानंतर पहा या 40 चा फॅक्टर कोणता येणार आहे, 5 येणार आहे, कोणता येणार आहे, 5 येणार आहे. 45 5 न या 75 ला भाग जातो, 15 5 75 व या 5 न 60 ला सुद्धा भाग जातो, 12 5 60. म्हणजे याचा जो काही मसावी आपण काढणार आहोत याचा मसावी हा 5 येणार आहे. किती येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे, पहा जी कोणती छोटी संख्या आहे त्या छोट्या संख्येचा काय करायचं आहे आपल्याला, काय करायचे आहे, विभाजक सुरुवातीला लिहावे लागतील. हे विभाजक लिहिल्यानंतर आपल्याला याचा जो काही मसावी आहे तो मसावी शोधता येणार आहे. यानंतर पहा 18, 21 व 33 या संख्या दिलेल्या आहेत, 18, 21 व 33 या संख्या दिलेल्या आहेत. सुरुवातीला काय करायचं, या 18 ला 2 ने भाग, म्हणजे याच्यातील जी कोणती छोटी संख्या आहे या छोट्या संख्येची विभाजक लिहायची आहेत. पहा या छोट्या संख्येचा 18 1 हा एक विभाजक असणार आहे, 18 च्या पटीमधल्या आहेत का या संख्या, नाहीत. मग काय करायचं आहे आपल्याला, याच्यानंतर 9 याचा एक विभाजक असणार आहे, या 9 न भाग जातो का, पहा 9 2 18 होतं, परंतु 9 न या 21 ला किंवा या 33 ला भाग जात नाही. यानंतर काय करायचं आहे पहा आपल्याला, याचं जे की भाग जाणार आहे याचा जो दुसरा विभाजक असणार आहे याच्यानंतर 9 नंतरचा तो कोणता असणार आहे, 6, 6 3 18, 6 न परत या 21 व 33 ला भाग जात नाही. नंतर याचा जो काही विभाजक असणार आहे तो विभाजक कोणता असणार आहे, 3 असणार आहे. 3 न पहा या 18 ला भाग जातो, 3 6 18, 3 7 21 व 3 11 33, म्हणजे 11 3 33, 3 6 18, 3 7 21, म्हणजेच यांचा सुद्धा मसावी किती असणार आहे, 3 असणार आहे. पहा हे जे काही कॅल्क्युलेशन करत आहोत ते फक्त आपल्या डोक्यामध्येच होणार आहेत, आपल्याला कसल्याही प्रकारची वही पेन या ठिकाणी घ्यावायची नाही. याही ठिकाणी पहा याचा जो काही मसावी असणार आहे याचा मसावी असणार आहे 5 असणार आहे. आता आपण ट्रिक शिकलेली आहे, फक्त आता काय करत आहोत आपण या ठिकाणी बाय ऑब्झर्वेशन याचं उत्तर शोधत आहोत. पहा याचा मसावी हा 7 असणार आहे, किती असणार आहे, याचा मसावी 7 असणार आहे, याचा मसावी 5 आलेला आहे. आता ज्या आपण या ठिकाणी ट्रिक सुरुवातीला पाहिलेली होती या ट्रिकच्याच आधारे आपण याचं उत्तर काय काढलेलं आहे, याचं उत्तर 5 काढलेलं आहे व याचं उत्तर 7 काढलेलं आहे. किती संख्या मोठ्या असू द्या किंवा किती संख्या छोट्या असू द्या याच्या यासाठी आपल्याला अशा पद्धतीची ट्रिक वापरून आपल्याला याचं उत्तर
शोधायचा आहे। पहा या ठिकाणी कोणत्या संख्या दिलेल्या आहेत, 25 65 व 130 या संख्या दिलेल्या आहेत। या संख्या जर पाहिला आपण, या संख्यातील सर्वतीला छोटी संख्या आपण या ठिकाणी पाहिली, याच्यातील छोटी संख्या आहे 25। या 25 चे फॅक्टर पहा, सुरुवातीला 25 सत असणार आहे, 25 न या 65 ला भाग जात नाही किंवा 130 लाही भाग जात नाही। मग या 25 चे फॅक्टर्स आपण लिहिले, विभाजक लिहिले, तर सुरुवातीला आला 5, 5 5 25, 5 ना भाग जातो 13 5 65, परत यानं सुद्धा 5 ला भाग जातो, बरोबर आहे। पहा 5 2 10, 3 शिल्लक राहिले, 5 6 30, म्हणजे याचा 26 भाग करायला, म्हणजे याची 5 ची 5 पट आहे, 5 ची 13 पट ही 5 ची 26 पट आहे या ठिकाणी। म्हणजेच याचा जो काही मसावी आलेला आहे तो मसावी किती आहे, 5 आलेला आहे। त्याच पद्धतीने हेही उदाहरण आपण त्याच पद्धतीने सोडवणार आहोत। पहा 34 35 व 56 यांचा, पहा याच्यातील छोटी संख्या आहे 14, मग या 14 चे काही पट आहेत का या ठिकाणी, पहा 14 चे कसल्याही प्रकारचे पट नाही। परत याचा जर आपण विभाजक काढले, याचे जर फॅक्टर्स लिहिले, तर पहिला फॅक्टर आपल्याला या ठिकाणी मिळेल 7 7 ची, पहा या 7 ची 2 पट आहे 14, 7 ची 5 पट आहे 35 व 7 ची 8 पट आहे 56, म्हणजेच याचा मसावी जो आहे आपण काढलेला तो कोणता आहे, 7 आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। आवडली असेल ही ट्रिक तर आपण नक्की लाईक करा। तर पहा जे ही काही उदाहरणं दिलेली आहे या अगोदरच्या उदाहरणांमध्ये आपण फक्त जे काही प्रश्न दिलेला असेल त्या प्रश्नाच्या आधारे आपण मसावी शोधत होतो, पण जर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर आपण विचार केला, जर काही पर्याय दिलेले असतील तर आपण याचा जे काही उत्तर असणार आहे, याचा जो काही मसावी असणार आहे तो कशा पद्धतीने शोधायचा ते आता आपण पाहणार आहोत। पहा ज्या पद्धतीने आपण अगोदर सोडवलेलं होतं त्या पद्धतीने सोडून सुद्धा आपण या ठिकाणी उत्तर शोधणार आहोत, किंवा जर एखादं खूपच मोठं प्रश्न असेल त्यावेळेस आपण दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून कसं उत्तर शोधायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा या ठिकाणी पहिली संख्या दिलेली आहे, पहा 48 व 80 या दोन संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, मसावी शोधायचा आहे, एचसीएफ शोधायचा आहे। तर कसं शोधणार आहोत याचा मसावी, पहा तर मसावी शोधत असताना आपण काय सांगितलं, सुरुवातीत दिलेल्या संख्यांपैकी छोटी संख्या अगोदर आपण पर्याय न पाहता सुरुवातीला पाहूया। तर पहिली संख्या आहे म्हणजे लहान संख्या आहे 48, या 48 च्या पटीमध्ये आहे 80 नाही, तर काय करूया आपण 48 निमपट करूया सुरुवातीला, म्हणजे त्याचे जे विभाजक आहे ते सुरुवातीला आपण लिहिले, म्हणजे याचा विभाजक किती आला, 24 आला। तर 24 ची 24 दुनिया 48, 24 3 72, 24 4 96, म्हणजे याची पट काही ही 80 नाही 24 ची। परत आणखी याचे जर आपण विभाजक लिहिले तर आणखी त्याचा एक विभाजक येणार आहे 16, तर 16 3 48 16 5 80 असं त्याचा विभाजक असणार आहे, म्हणजे त्याचा जो काही मसावी असणार आहे तो मसावी किती येणार आहे, 16 येणार आहे। तो किती येणार आहे, 16 येणार आहे। हे आपण काय केलं, अगोदर ज्या काही आपण ट्रिक शिकलेल्या होत्या त्या ट्रिकच्या माध्यमातून याचं उत्तर काढलेलं आहे 16। जर आता दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण कसं शोधणार, पहा दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून शोधत असताना आपण काय करणार आहोत की दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात मोठी संख्या, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मसावी शोधत असताना दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात मोठी संख्या सुरुवातीला शोधायची आहे। पहा सर्वात मोठी संख्या आहे 48, 48 ला तर 100% भाग जाणार आहे, 48 1 48, परंतु या 48 ची काही पट होते का, 80 होत नाही, म्हणजे आपण एक पर्याय कट करत जाणार आहोत, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर येणार आहे, पहा म्हणजे 48 आहे का, नाही। मग या 48 च्या नंतर येणारी थोडीशी छोटी संख्या कोणती आहे, 24, पहा 24 ची 2 पट, 24 2 48, 24 3 72, 24 4 96, म्हणजे या 24 ची 2 पट यायला आली, परंतु ही काही संख्या पट मध्ये येत नाही, म्हणजे 24 हा सुद्धा पर्याय असणार नाही। यानंतर काय, याच्या नंतरची थोडीशी छोटी लहान असलेली संख्या कोणती आहे, 16, 16 3 48 16 5 80 येत आहे, म्हणजे याचं जे काही उत्तर असणार आहे ते किती असणार आहे, 16 असणार आहे। म्हणजे दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून सुद्धा आपण अतिशय फास्ट पद्धतीने शोधू शकतो। याही ठिकाणी पहा आता आपण काय करणार आहोत, दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून उत्तर शोधणार आहोत। दिलेल्या संख्या कोणकोणत्या आहेत, पहा 16 36 व 100
44 या संख्या दिलेल्या आहेत। मग दिलेल्या पर्यायातून आपण काय सांगितलं की मसावी शोधत असताना दिलेल्या पर्यायातील सर्वात मोठी संख्या अगोदर आपल्याला पाहिजे आहे। पहा या दिलेल्या पर्यायांमधून सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 16 आहे। तर पहा 16 एक 16 32 म्हणजे या ठिकाणी भाग जातोय का, नाही जात। म्हणजे याच्यातील 16 ही संख्या असणार आहे का, नाही याचं उत्तर। यानंतर पहा कोणती संख्या आहे याच्या नंतरची थोडीशी छोटी असलेली संख्या आहे 8, बरोबर आहे। 8 2 16, 8 4 32 पुढे भाग जातोय का, नाही जात। म्हणजे ही सुद्धा संख्या याचा काय, मसावी असणार नाही। यानंतर पहा कोणती संख्या दिलेली आहे 4, म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी लहान असलेली 4 ही संख्या आहे। 4 4 16, 4 9 36, 4 3 12 व 4 6 24। म्हणजे या 4 या तिन्ही संख्यांना काय होतोय, भाग जातोय। म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे याचा मसावी किती असणार आहे, 4 असणार आहे। मसावी किती असणार आहे, 4 असणार आहे। संख्या खूप मोठ्या आहेत तरी सुद्धा याचा मसावी किती आलेला आहे, 4 आलेला आहे। हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे, दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून आपण आता हे उत्तर शोधत आहोत। पहा पहा या ठिकाणी दिलेल्या संख्या कोणत्या आहेत, पहा 144 व 360 या दोन संख्या दिलेल्या आहेत। या दोन संख्यांचा मसावी शोधायचा आहे आपल्याला। पहा याच्यातील सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 144 ही संख्या आहे। पहा पर्यायातून शोधत असताना आपल्याला हे 2-3 ऑप्शन या ठिकाणी पाहावं लागत आहे, बरोबर आहे। मग आपण जे काही ट्रिक पाहिलेली होती, कोणती ट्रिक पाहिलेली होती की सुरुवातीला काय करायचं आहे, याची काही पट आहे का, पहा ही 360 याची पट असेल तर ठीक, नसेल तर काय करा, याचे विभाजक लिहा, काय येतो मग येतो विभाजक 72 येतो, बरोबर आहे। 144 काही पट येते का, पहा जर म्हणजे 4 5 20 म्हणजे आणि 14 5 70 म्हणजे 700 यायला, म्हणजे 770 असं काहीतरी येईल, पण या ठिकाणी काय 360 आहे म्हणून 144 असणार आहे का, नाही। मग आता 72 न भाग जातो का, पहा 72 2 144 तर आहेच, बरोबर आहे। मग या 72 न याला भाग जातो का ते पाहायचं आहे आपल्याला, काय होईल मग 5 न याला आपल्याला काय करावं लागेल, 5 2 10 8 4 1 5 7 35 35 1 36, बरोबर आहे का, भाग जातोय। म्हणजे या 72 न सुद्धा या 360 ला भाग जातोय व 144 ला भाग जातोय। म्हणजेच याचं जे उत्तर असणार आहे ते उत्तर किती येणार आहे, 72 येणार आहे। पहा या ट्रिकच्याच माध्यमातून आपण याचं उत्तर शोधत आहोत। यानंतर पहा या मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत आता 108 288 व 360, या तीन संख्यांचा मसावी आता आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। पहा जी काही आपण या ठिकाणी पद्धत पाहिलेली होती त्याच पद्धतीनं पहा या 108 या 108 चे काही पट आहेत का, या नाही। तर मग काय करावं लागेल आपल्याला, या 108 न जी निमपट करायची, म्हणजे याचे विभाजक आपल्याला लिहायचं आहे। याचे विभाजक किती येतो पहा, 54 येतो। 54 2 108 हे तर येतच 100%, बरोबर आहे। तर 54 ची काही पट येते का, पहा 288, तर या 54 ची पट 288 येत नाही। तर मग या ठिकाणी आपल्याला आणखीन याचे विभाजक असे लिहावे लागतील, कोणता येणार आहे याचा विभाजक पहा आणखीन। तर याचा जर विभाजक पाहिला तर हा 1 म्हणजे 3 न भागल्यानंतर काय येतो, 36 येतो। मग या 36 न आहे का पहा, बरोबर आहे। तर या 36 न या 108 ला भाग जातो, या 36 ने 288 ला भाग जातो, तर या 36 ने 360 ला सुद्धा भाग जातो। म्हणजे याचं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर किती येणार आहे, 36 हे उत्तर येणार आहे। म्हणजे या 108 288 व 360 या संख्यांचा जो मसावी आहे तो मसावी किती येणार आहे, 36 येणार आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक्स पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब